नमस्कार मित्रांनो, विनय बापसुरे यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आणि आज आमच्या बायकोनी मम्मीनी या दोघींनी मिळून बनवलाय पास्ता. तुम्ही या खायला लवकर आता पास्ता पास्ता सौ साल बडी है या सगळ्यांनी पास्ता खायला. मला कढईचा मसाला आवडलाय. संदीप कढई फोडतोय आता. संदीप कढई फोडतोय बघा. पास्ता कसा झाला सांगा कमेंट मध्ये नक्की. पास्ता कसा खाऊ राजा. माझ्या ताटात पास्ता तरी मला कढईचं लय मसाला आवडलाय. कारण की मम्मी त्यांनी मसालाच कमी टाकला. कढईतला मसाला तो पाच उलट नाही टाकून घ्या ना. मला मसाला खायचा आहे. सगळीकडेच चालू आहे. इकडे बघू शकता तुम्ही. ऋतू बघा कशी पास्ता खाते. मग कशी खाती. अजून एक किलो खाऊन बसली वहिनी. एक किलो पास्ता खाऊन बसली वहिनी. ऑलरेडी एक किलो आणला होता. गार झाल्यावर मजा येत नाही. टपाटप खाऊन घ्या. मम्मी बघा काय चालली. मम्मी तर मम्मी काय ते मिसरी तांड्यात मला लागे. अरे पास्ता खाऊ का मिसरी लावू. मिसरी लावल्या का तू. हा लावणार आहे का. तू काय करू सांग आता. तू मिसरी मी लावणार नाही. मी आता तुम्हाला सँडविच बनवून देते खायला. हा ते पण एक एक देऊ राहिली मम्मी. एक एक जास्त नाही. संदीप भाऊ बरं वाटत तुला. बघा बोट जाते. थोडक्यातच मजा करायची असते. जास्त कस. पहिलं थोडं बनवून खायचं. थोडं खायचं आपण सँडविच. पाच दिवसात जेवलं आता. कधी जाऊ ते काळ लागते छून. ते दुपारी साडेचार वाजता जेवण केलं त्यांनी. समजलं का. दुपारी साडेचार वाजता केलं ना. कामावरून आल्यानंतर. पांडे मला ताण लागली. बघा तुम्ही ऋतू बघा. ऋतू बघा कशी करते कशी करते. पास्ता पास्ता देखो आक मेरी लढी आहे. आक मेरी लढी आहे तर पास मेरी लढी आहे. हा पास्ता पास्ता. संदीप काय चाललं तुला. देत सोडून ती कढई फुटायला. कढई फुटायला बसली आमची. संदीपचं काय करणं काय बघू शकते. स्वयंपाक करायची त्या कढई. बाहेर त्याला घेऊन जाऊ शकत नाही आम्ही कुठं. चवा घालायचे काम होतील आमचे. ज्यांनी कोणी घरी संदीपला बोलवलं असं जेवायला. नका बोलू काय गरज नाही. नका बोलू. कारण की त्याला माहिती मी बाहेर खायचो आता नाहीचे. झालं चांगलं झाला. कोणी तुम्ही दोघींनी बनवलं. हो आम्ही दोघींनी. तू काय केलं. नीनी काय केलं. आम्ही दोघींनी सेम सेम काम केलं. एवढ्या वर्षा पास्ता केला. आज थोडी ही जो काय चालू आहे. पास्ता म्हणजे तो 50 रुपयाचा पास्ता आहे नुसता. त्याला मटेरियल 50 रुपयाचं झालं. डायटिंग करावं लागल. तब्येत कमी करायची असेल तर एवढंच. आज काही भाजी पोळी नाही बनवली. काय विचार तुझा याच्यावर. संपला. डायटिंग नंतर करू. पहिले खाऊन घे. पहिले खाऊन घेणार आहे. आधी तुझा काय विचार आहे. पास्ता संपला. पास्ता संपला भाऊ. मी आता झालो मग. तुझं काय म्हणणं ऋतू याच्यावर. एकच नंबर पास्ता. आता कुकर शिट्टी होणार आहे बरं का. कुकरची शिट्टी होणार आहे आता. हा मग कुकर काय म्हणणं शिट्टी झाल्यानंतर. शिट्टी झाल्यानंतर काय म्हणणार. कुकर मध्ये काय ठेवले. कुकर मध्ये बटाटा लागत होती. कशाला. सँडविचचा बटाटा कोण ठेवला. तेच ना. असतो सांग ऋतू कसा असतो सांगायला. युट्यूबला पाहिला सगळे. युट्यूब फॅमिली आपलीच आहे. युट्यूबला पाहूनच करायचं ना. पॉइंट आहे. युट्यूबला पाहूनच सगळे शिकणार. पॉइंट आहे. युट्यूब म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट. घरून शिकलो ते आले का. आम्ही आमच्या घरून शिकलो पण आता आम्हाला युट्यूब वरती शिकायचंय. माझं डोकं बरोबरलं आता. बिरबिरलंय गिरगिरलंय. मला काही समजत नाही नेमकी कोण कोण बोलते. मी कोणा कोणा फिरव मोबाईल. म्हणजे मी फिरवलं तुझ्याकडे. नको नको बोलतो. अजून काय म्हणणं. मिसरी धुपशील तू. मिसरी धुकायचं कशाला. बोलता बोलता पडल. काय सँडविचला कलर नको देऊ. ऋतूच मग काय चालू आहे. ऋतूने विषय गेलाय खोल. मी काय करते बघ ना. इथं बघ ना. बघा काय सगळ्यांनी. मम्मी काय करते. काकडी कापते. काय सांगू राहिली. मी काय करते. काकडी थोडी इथं काय कापलं बघ. अगं इथं बघ पास्ता कशी खाऊ राहिली. खाऊ दे ना आदित्य भाऊ.
वाईट वाटतो मला काय मला एकच सँडविच भेटणार आज खायला एकच सँडविच भेटणार आज मी बाहेर गेलो कमीत कमी चार सँडविच तीन सँडविच खातो ते पण मुंबईला गेलो कारण की इकडे सँडविच परवडत नाही आमच्याकडे सँडविच 150 रुपयाला आहे काय लावत काय माहित त्याच्यावर अरे ते इकडे ना काय म्हणणार होतं तुझं याच्यावर इकडे ना आदित्य काय तू पण एकच खायचे लोक नको येडवणी करू आपलेच मम्मी मम्मी पा काय गावते बघा आता आमच्या आदित्य भाऊ यांनी मोबाईल घेतलेला असं आदित्य भाऊनी घेतलेला आहे कांदे दिसता का तुम्ही दिसता का नाही मग आदित्य भाऊ पण मम्मी सारखेच आहे पहिला कॅमेरा कोण ठेवू त्यानंतर बाकी सगळं सुरुवात करते आता मोबाईल भावरी उलटा दिलाय मग काय करायचं दुकानात गेले होते ब्रेड आणायला मी बोललो तो छोटेच ब्रेड आहे पण ऐकलं नाही घरच्यांनी एवढं छोटेशी कार्य भांड्यात बसणार नाही आता काय करायचं एवढे छोटे ब्रेड घेऊन आला आदित्य तू काय ब्रस ब्रेड 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 मला पटत नाही आदित्य तू आदित्य संसार बारीक करणार आहे बारीक नाही बघा एवढी मोठी बाटली संपवली काय खाल्लं एवढी नाती बाटली संपवली गाय किती झाली गायत्री पाहिला असं बाटली येतन किती आली काय काय बाटली किती झाली बाई मला पाहिजे दे बाटलीचं काय म्हटलं तू सांग ना भरपूर उशीर केला मला भूक लागली आज आणि त्याने एवढेच ब्रेड आणले त्याला कुठे काय आणता येत का आणि वरून म्हणतो 8 ब्रेड त्याच्यामध्ये आमच्या सगळं चुकीचं आणलंय मम्मी हो बरोबर आणलं मग जायचं ना मी बोलत जायला कटळा देतो आपल्याला आठवण स्वतःच बघ पहिले तुमचं मन आता लागले या दोघांचे भांडण आता या दोघांचे भांडण लागलेले आहे झोप होतो तुम्ही बघू शकताय मन मोकळ तुम्ही असं चालत तर बोला आता तुम्ही आयच्या बाजूने नको नको राहू दे हो माझा बोलवतो कपून पडा बोलत नाही कशी बसेल माहिती तुला अरे सगळ्यांचं खाऊन झालेलं आहे पण मी ना एक साहेब येणार कधीच खाणार नाही असं पटापटा पाहिलं काहीच खायच्या नावात आलं परत मग दुकानात जायला रोग होतो तेच ना तुम्ही आणला का 5000 त्या दिवशी मी गेलो होतो मम्मी संग परिवार मध्ये तो आता आणला पाचता मी गेलो जात नाही आठ गावावर तमाशा करतो ज्या दिवशी आपण मित्राचं सामान आणून गेलतो का त्या दिवशी आणलेला आहे कोणी आणला होता संदीप म्हणून माझ्या थाटातलं कसं घेतो काय संबंध मग कशाला खातो होता तो नंतर मी एवढं उठसं घेतलं हे बघ हिचं काही सांगू नाही तू व्हायचं आणि हिचं गाव गिरीचे बोबाटे मारत फिरते इकडे तिकडं एक मुस्तान देऊन देईन पाणी दिलं तुम्हाला थँक्यू उपकार केला का मला पाणी दिलं का देणारच नाही पाहिले ना कुठं पाहतो वहिनीची डोळे कधी कधी बसले बसले अशी फिरत्या काय करू राहिले काय करू राहिले पा अहो इतकी हाल आहे माझी मला पाणी सुद्धा नाही देते लवकर ये प्यायला द्या ना पाणी एवढी आखी बाटली घेणार पाहिलं ना आता बघा आलं काय ना भाऊनी मला 5 उचलला इच्छा नाही राहिली का इच्छा नाही हा इच्छा आहे इच्छा आहे भाऊ तुझा आदित्य भाऊ काय म्हणता तुम्ही काय नाही आदित्य भाऊ काय म्हणते मी चांगला माझा बाहेर जातो खायला तुम्ही जाऊन आदित्य भाऊ
काय म्हणते तुम्ही? कुकरची शिट्टी आपोआप बंद होती पण यांनी बरेच बंद केली. तर बाहेर शिजले काकरचे ते आम्हाला पण नाही माहिती. फक्त सँडविच मध्ये बटाटा आता सगळं येऊ द्या. मग सँडविच डायरेक्ट सँडविच बिडविच काहीच बनणार नाही. इथं मी कावर थांबलो माहितीये का, संपलं असतं मला कधीच, पण मला सँडविच खायचे आणि यानंतर लगेच खाते येईल. शांत बसलो ना, मला भूक लागली आहे, पण मला एवढं पास्ता दिला हे मला चांगलं नाही वाटलं. काही जे काही बोलून देते नाही मला, मला बोलून देणार नाही. अहो माझं हे संपल्यानंतरच मला खायला मजा येईल, लगेच लगेच खायला मजा येईल. चमचे घे तू टक्कर मित्र म्हणते दुसरी बायको कर. तू दुसरी बायको करणार आहे का आता? दुसरी बायको नाही करणार. बरी एवढी आणि मित्र जरी कशाला म्हणते ना असं, त्यांना काही वेळ लागला का असं बोलायला? मग लवकर राहिला तेच ना, योग चान्स राहिला तू बघ. असं बोलणारच नाही का बरं म्हणते त्याला सगळे म्हणत्या. सगळ्यांना खरंच खूप खूप धन्यवाद. दादा वहिनी हात धुवून घ्या मग मला. हात धुवून घ्या बहिणी. दादा मित्रांनो आता आता सँडविच आम्ही खाऊन घेतो. तुम्ही पण या खाय. ना कोणाला बोलत नाही बार का रे. जोडी कोणी बनवली? कोणती जोडी? तुमची काय माहिती तयार होऊन आली मित्रांनो. तुम्ही बघा तेच ना, बघा जरा बघा बघा यांच्या बघा तुम्ही भांडण कशी करते. तुम्ही बघू शकते असं चालू राहत आमचा. पण गाईज काही बोलत तुम्हाला काही वाटत नाही गो. वहिनीच्या आवाजासाठी तुम्ही तरच त्या ना, मला माहिती आहे. ब्रँड आहे वेगळा. हे गरु तिकडं हाय हाय. दोन चार शब्द बोलत त्यांच्या सोबत बोल ना. आता पण सँडविच तोंडात पटत जातील तरी पण अजून येत चालू आहे. आदित्यने सांगितले बारीक आणलं म्हणजे ब्रेडने बारीक आणले. हाय गाईज, तुम्ही बघू शकता सँडविच झालेलं आहे आमचं, म्हणजे कच्चच आहे कारण की भांड पडलं मोठं आणि सँडविच झालं छोट, ब्रेड झालं छोटे. म्हणून आहे ना आम्हाला आता या असंच खायचे. तर तुम्ही पण या खायला भारी लागते. सेहत केली चहा अच्छा होता. सेहत केली काय म्हणणार म्हणजे माझं सँडविच नाही मला बनलं ना त्याच्यामुळे लोड आला. पहिल्यांदाच रेसिपी केली. भांड आमच्या होतं पहिलं. भांड पण होतं पण ब्रेड छोटे पडले आम्हाला. बाकी काही ब्रेड छोटे पडले म्हणजे बारीक साईजचे मोठे भेटलेत नाही. भांड दाखव आणि ब्रेड दाखव. आता ते भांड चढवले. हे ब्रेड छोटे होते आणि भांड तसंच दाखव बघा. आणि दोन्ही तळवडाला चिटकले इकडून पण आणि इकडून पण. पण असं सँडविच कसं लागत? अरे भारी आहे डायटिंगला. चांगलं आहे. आपण माझ माहिती नाही भारी लागत. नको टाकतो काय करू म्हटले सकाळ सकाळ वरतून जा हातात खायला. आदित्यने पण एक सँडविच खाल्ले. संदीप येणार आदित्य सॉस टाकू तुला. हा सगळं टाक. हे वटाणा टाक. मित्रांनो सँडविच असं पण भारी लागतो मला. मम्मी तू काय मजा आली का बरं? मी माझ्या हाताने बनवतो.
उचलला येत नाही. चांगलं बनवलं नाही दिलं उचलला येत नाही. तू काय ना असं पण भारी लागत. ज्याला येत नाही ते कसं म्हणते असं पण भारी लागत. भारी लागते आवडलं नसेल तर राहू दे. पाहिलं ना हे बघा बघ असं नवरा कसं बायकोची साईड घेतो. भारी लागते मम्मी मी नको नाही लावू. याला लागली बाहेरची काही जवळ आधी ती ना माझं मला पूर्ण ते सॉस बीस त्याला लावणार आहे. ब्रेडला ब्रेडला सगळं करणार नाही मीठ. तुम्ही करा बचत. मी पाहतोय शेवटला सॉस उरतोय का नाही म्हणून. सॉस सगळं संपवायला उरणार सॉस. ब्रेड किती उरले मग? ब्रेड नाही उरले तुझा भात घेतला आता एवढा. भेटते मेडिकल मध्ये भेट संपला विषय. काय फोन करतो का मित्राला? चालू आहे का दुकान? मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जे नवीन असतील ते बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे आमचे व्हिडिओ नवनवीन तुमच्यापर्यंत येत राहतील. ब्रेड कुठे भेटते तेवढे सांगा.